मला चौघांनाही पहिला प्रश्न हाच विचारायचा आहे की सिनेमा असेल किंवा नाटक असेल सध्याच्या काळामध्ये वाटचाल कशी सुरू आहे जी वाटचाल सुरू आहे त्यावर तुम्ही समाधानकारक आहात का आणि <laughs> अर्थात मराठी भाषा आणि मराठी भाषिकांच्या अनुषंगानं पाहायचं झालं तर कलाकार म्हणून तुम्ही समाधानी आहात का मला असं वाटलं नाटकापासनं पहिली सुरुवात व्हायला पाहिजे ना नाही मला स्वतःला असं वाटतं की तू बोलायला पाहिजे अगोदर म्हणजे असं आपल्या दोघांनी पन्नास टक्क्याचेच नियम लागू अजून त्यामुळे <laughs> पुन्हा आपण त्या करोनाच्या काळाकडे नकोच आला पण करोना पश्चात जी काही नवीन नाटक रंगभूमीवरती आली किंवा नवीन चित्रपट रंगभूमी सिनेमागृहात आले तर त्याची सुरुवात उत्साहवर्धक नक्की आहे कारण मोठ्या लॉकडाऊन नंतर जेव्हा पुन्हा एकदा थिएटर्स ओपन झाली गेल्या वर्षी तेव्हा मराठीतला झिम्मा या चित्रपटांनी त्याची सुरुवात झाली आणि चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद त्या चित्रपटाला मिळाला म्हणजे खूप कमी आता आत्ताच्या काळात बघायला मिळतं की शंभर दिवस पूर्ण करणारा चित्रपट खूप क्वचित बघायला मिळतो अशा काळात त्या चित्रपटाने शंभर दिवस पूर्ण केले थिएटरमध्ये आणि अजूनही लोक त्याचे आता काही मोजके शोज आहेत पण तरी सुद्धा लोक त्याला गर्दी करतात ही खरोखर खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे त्याच्यानंतर बरेचसे चित्रपट आले आणि पुन्हा एकदा पावनखिंड सारखा चित्रपट आला महाराजांच्या आयुष्यावरचा प्रभू देशपांडे महाराजांचे इतर सगळे मावळे तर त्याही चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला मध्येच इतरही अनेक चित्रपट आले त्यामुळे आत्ताचा विचार केला तर दिसताना असं दिसतय की आ, सुगीच वातावरण आहे पण याच्यामध्ये ही, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आता पन्नास टक्क्याच्या निर्णयामुळे बरेचसे हिंदी चित्रपट किंवा मोठे चित्रपट हे चित्रपट ग्रहात प्रदर्शित झाले नाहीत आणि ते झाले नाहीत म्हणून ती जी रिकामी जागा होती तर आता कोणच नाही आहेत तर याला भरा याला भरा तशी ती मराठी चित्रपटांना मिळाली आहे ती जेव्हा संपूर्ण पूर्णार्थानी शंभर टक्क्यांनी सुरू होईल तेव्हा आपल्या चित्रपटांना किती जागा मिळेल तेव्हा आपल्या चित्रपटांना कसे शोज मिळतील आणि तेव्हा प्रेक्षक आपल्या चित्रपटांकडे कसा वाळेल हे मला असं वाटतं की बघण्यासारखं आहे आत्ता दिसताना जरी आनंदी वातावरण दिसत असलं तरी सुद्धा मला असं वाटतं की आपण चांगल्या गोष्टींकडे कायम बघावं हिंदी चित्रपट हा आपला आदर्श कधीच नसावा त्याच्यापेक्षा सुद्धा अ दाक्षिणात चित्रपट ज्या पद्धतीने ते अ त्यांचे चित्रपट करतायत वेगवेगळ्या विषयांवरचे असतील अं मग ती प्रत्येक भाषा असेल तेलगू असेल तमिळ असेल मल्याळम असेल कन्नड असेल या भाषेतले ज्या प्रकारचे चित्रपट बनतायत मला असं वाटतं की आपण त्यांच्याकडनं काहीतरी शिकलं पाहिजे आणि चांगल्या गोष्टींकडनं शिकण्यात काही कमीपणा वाटण्याचं कारण नाही उगाच आपली मराठी परंपरा आणि आम्ही मराठी आम्ही मराठी असं करण्यापेक्षा सुद्धा जे काही चांगलं आहे ते आत्मसात करावं त्यांच्याकडनं शिकावं की आपल्याकडे प्रॉब्लेम असा झालाय मला कायम असं वाटतं की सामाजिक चित्रपट किंवा कुठल्याही चित्रपटाच्या प्रमोशन साठी गेल्यानंतर पहिला प्रश्न असा असतो की तुमच्या चित्रपटात तुम्ही काय संदेश देणार आहात तर कशाकरता चित्रपटांनी संदेश द्यायला पाहिजे म्हणजे नुसतं करमणूक आणि लोकांचं आनंद करणं हे चित्रपटांचं काम असू शकत नाही का आणि अशा संदेश देणाऱ्या चित्रपटांचं काय घडलं याचा कोणी विचार केलाय का त्यांनी किती प्रकारचा ऑडियन्स मराठी चित्रपटांसाठी निर्माण केला किती मोठा प्रेक्षक वर्ग मराठी चित्रपटांसाठी निर्माण केला तर नाही केला आणि ही अतिशय स्वच्छ आणि पूर्वन गोष्ट आहे मग त्या प्रत्येक मराठी चित्रपटां आणि मराठी चित्रपटांवरती हे जे एक सामाजिक विषय मांडण्याचं सा जे एक ॲडिशनल प्रेशर ॲड ना त्यांनी मराठी चित्रपटांची जास्तीत जास्त वाट लागलेली आहे कारण ते चित्रपट ऑडियन्स निर्माण करत नाहीत एखाद दुसरा त्याला अवॉर्ड मिळालं तर मिळतं नॅशनल अवॉर्ड किंवा अजून स्टेट अवॉर्ड असेल तर पण ह्याच्या पलीकडे जो प्रेक्षक मला निर्माण करायचा आहे तो प्रेक्षक मला थिएटर पर्यंत घेऊन यायचा आहे म्हणजे जी अवस्था ही कंपॅरिझन कदाचित चुकीची असेल पण आपण सतत छत्रपती शिवरायांचं नाव घेतो तर त्यांनी जेव्हा स्वराज्याची स्थापना केली तेव्हा आजूबाजूला नऊ शत्रू त्यांच्या होते त्या शत्रूंशी लढा देऊन त्यांनी स्वराज्याची स्थापना केली आज मराठी चित्रपटाला पण आली आजूबाजूला साधारणपणे तेवढ्याच प्रकारचे शत्रू आहेत मग तो तुमच्या घरात आलेला टेलिव्हिजन असेल हिंदी चित्रपट ही तर सगळ्यात मोठा शत्रू आहे आपला आणि इतर भाषेतले अनेक चित्रपट आणि आता ओ टी टी माध्यम त्यामुळे या सगळ्या शत्रूंशी सामना देऊन आपल्याला आपला हक्काचा प्रेक्षक थिएटरमध्ये घेऊन यायचा आहे मग आपला चित्रपट कसा असला पाहिजे आणि हा खरोखर मला असं वाटतं की आज या निमित्ताने तुम्ही ही चर्चा ठेवलीत आणि हा फक्त चर्चेचा विषय नाही तर आमच्या चित्रपट क्षेत्रातल्या प्रत्येकानेच याच्यावरती मंथन करण्याची गरज आहे कारण हा बिझनेस आहे हा एक व्यवसाय आहे आणि ह्या व्यवसायामध्ये जर आम्हाला टिकून राहायचा असेल तर आम्हाला व्यवसायात काय प्रकारचे बदल करावे लागतील येणाऱ्या आगामी काळामध्ये याचा विचार आमच्यातल्या प्रत्येकाने केला पाहिजे जो जो या चित्रपटाशी संबंधित घटक आहे मला